आपल्या सोबत गिरीश महाजन आहेत. आपण त्यांच्यावर बातचीत करणार. त्यांनी आज एकाडी आषाढी एकादशीच्या निमित्तानं दर्शन घेतलेलं आहे विठुरायाचं. साहेब, दर्शन घेतले काय मागितलं? काय मागायचं पांडुरंगाकडे? बाबा, चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे, चांगलं पिकू दे, हेच पांडुरंगाच्या चरणी मागणं आहे. आणि पुन्हा राज्यात आपण जर बघितलं तर आज जी परिस्थिती आहे, जी समाजामध्ये तेढ निर्माण होते, अगदी विकोपाला वाद चाललेले आहेत, मला वाटतं त्यांना सगळ्यांना सद्बुद्धी दे, ते सगळे वाद मिटू दे, सगळ्यांना ज्याच्या ज्याच्या यशाचं आरक्षण मिळू दे, एवढीच पांडुरंगाच्या चरणी मागणी. आता गेल्या 2 ते 3 दिवसापासून अनेक राजकीय लोक किंवा नेते येत होते, प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली की पुढची पूजा त्यांच्या हस्ते होऊ दे, तशी काय मागणी? नाही, आमची तशी काही मागणी नाही. फक्त महायुतीचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री असावा एवढीच आमची मागणी आहे. बाकी आमदार येतील, खासदार येतील, मंत्री येतील, ते येतील, सगळे VIP आहेत. पण जो सामान्य वारकरी, जो सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, जो वर्षभरापासून पांडुरंगाच्या दर्शनाची आस लावून बसलेला आहे, तो 25 तासापासून लाईनीत उभा आहे, त्याला काही प्राधान्य आहे की नाही? आणि म्हणून मी लोकांना पटकन दर्शन घेऊन त्यांना बाहेर करत होतो. आणि आता पुढची लाईन आम्ही लगेच सुरू करतो दर्शनाची. सागर आव्हाड, SAM TV, पंढरपूर. आताच ही प्रतिक्रिया गिरीश महाजन यांची पाहिली. आपण पाहतोय लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाचं आता केवळ 2 तासांमध्ये पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. कारण राज्य सरकारनं टोकन दर्शन व्यवस्थेला मान्यता दिली आहे, त्यामुळे भाविकांना 2 तासात विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे. तर सध्या या दर्शनासाठी 17 ते 18 तास लागतात, मात्र टोकन दर्शनाच्या सोयीमुळे अगदी 2 तासात हे दर्शन होणार आहे. त्यामुळे टोकन दर्शनाची व्यवस्था सुरू झाल्यानंतर भाविकांना 2 तासात लाडके विठुरायाचं पदस्पर्श दर्शन मिळणार आहे. त्यामुळे तिरुपती बालाजीच्या धर्तीवर हे टोकन दर्शन जे आता पंढरीत सुद्धा सुरू झालेलं आहे, त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.